23 आणि 24 तारखे जे लॉर्ड्स पाहिले, तर जाऊया आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये जेथे खेळाचा धावतं वर्णन ऐकवण्यासाठी जातोय लेजंड कॉमेंटेटर बालसुब्रमण्यम सर आणि ओमकार शेट्टे. या जरा ओमकार शेट्टेला इथून वरून निघालो, म्हणून मी माईक ओमकार शेट्टेला आणि मी त्यांना मध्ये मध्ये कमेंट्स करत जाईन, कमेंट्स मध्ये मध्ये करत जाईन. थँक्यू सो मच सगळ्याची पहिलीच मॅच आणि त्यात श्रद्धांजली चषक आणि आवाज जर बालसुब्रमण्यम सरांचा तर मग वातावरण निर्मिती इथे नाही तर कुठे होणार. सगळं हसरी असावी, शिवरायांची मूर्ती मात्र नजरेसमोर दिसावी, मुखी असावे जगदंबेचे नाव, सोपे होईल तुमचे सर्व काम. वळवा क्रिकेटच्या मैदानावरती जिथं मॅच सुरू होती अतिशय महत्त्वपूर्ण, एक एक सामना जिंकून दोन्ही टीम श्रद्धांजली चषकातील आपलं दुसरं स्वप्न आणि त्या स्वप्नांच्या संघर्षाची आता होतीये सुरुवात. गावदेवी काकडबाल विरुद्ध रोहिंजन, टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आहे काकडबालच्या कॅप्टननं. पहिला चेंडू अप्रतिम ट्राय, यष्टांच्या मागे पूर्णपणे स्वतःला झोकवून दिलं होतं, कारण माहिती आहे या ग्रामीणच्या खेळाडूंना हे क्रिकेट ग्रामीणचं आहे जिथे प्रतिष्ठा सगळं सगळं काही पणाला लागलं असतं आणि हे आज प्लॅटफॉर्म आहे आणि त्या प्लॅटफॉर्मवरती एक टॅलेंट शो करण्याची संधी प्रमोद म्हात्रे आणि आदरणीय कल्याण डोंबिवली क्रिकेटचं चालतं फिरतं विद्यापीठ एक युनिव्हर्सिटी सुखदेव काका म्हात्रे त्यांच्या माध्यमातून भरवण्यात आलंय. समोर खेळायचं होतं, लॉंग ऑनला लॉफ्ट करायचं होतं, फटका फसला आणि धक्का पहिला बसलाय. विकेट मिळतीय पहिल्याच षटकात, अगदी आपण पाहिलं तर पहिला डॉट आला त्यानंतर दबाव होता रुपेशवरती आणि त्या रुपेशची विकेट मिळतीय गोलंदाज महेश मळवीला. फार लवकर विकेट मिळाली आहे. ॲज अ कॅप्टन तुम्ही टॉस जिंकून जवी फिल्डिंग स्वीकारता सर आणि पहिल्याच ओव्हरमध्ये तुमचा स्ट्रायकर बॉलर विकेट मिळवून देतो, त्यावेळी कॅप्टनसाठी तो एक ड्रीम स्टार्ट नक्कीच आहे. नक्कीच नक्कीच, कारण मागच्या सामन्याचा अनुभव आहे त्यांच्याकडे, काकलवाडने एक सामना जिंकल्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स वाढतोय आणि महेशने ॲज अ ऑलराऊंडर म्हणून चांगला परफॉर्मन्स दाखवलाय आणि ते ब्रेक थ्रू त्यांनी पहिल्या षटकात मिळवून दिले. नवीन फलंदाज नंबर 3 वरती आलेत राज आणि त्याच्या सोबतीनं आहे नॉन स्ट्रायकर एनला सौरभ. शून्यातनं पुढे जायचं आहे रोहिंजन टीमला. फटका हा देखील फसला, व्हॉट अ ट्राय. ज्यावेळी तुम्ही 38 सर्कलमध्ये पॉईंट कव्हरला फोल्डिंग करता त्यावेळी तुम्हाला भरपूर त्या ठिकाणी चाणक्य राहावं लागतं आणि काय ट्राय होता त्या ठिकाणी, फिल्डर होते सूर्याजी. मॅग्निफिसंट मॅग्निफिसंट, जसं थोड्या वेळासाठी आपण या ठिकाणी इंटरनॅशनल मॅच बघतो का असं वाटलं, कारण पॉवर प्लेमध्ये इथेच कॅचेस येणार, कॅचिंग पोझिशन मध्ये येणार, तयार होते त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरला खूप चांगल्या पद्धतीने, कारण जिथे प्रयत्न आहे तिथे यश आहे, त्याने प्रयत्न नक्कीच केला, शेवटच्या क्षणी त्यांच्या हातातून चेंडू निसरते. गुड ट्राय गुड ट्राय, अतिशय चांगली सुरुवात केली आहे महेश मडवीनं हलक्या हाताने, बॉटम हँडचा सुंदर वापर, गलीमधनं चेंडूला काढलाय, आउटफील्ड फास्ट, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं, शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रयत्न सुरू होती, शर्यत हार मानायला तयार नव्हता, फायनली बॉल क्लिअर करतो सीमा रेषा आणि हा येतो चौकार फलंदाज सौरभच्या बॅटमधनं. कधी कधी शांतता देखील एक दहशत निर्माण करते त्याचं उत्तम उदाहरण होतं. नक्कीच नक्कीच, जेव्हा फिल्डिंगचा स्टँडर्ड एवढा वाढला तर लक्षात होते की अशा वेळेला तुम्ही क्रिकेटमधला तंत्र मंत्र दाखवायला पाहिजे आणि सौरभने शांतपणे त्या चेंडूला मिडलिंग करत असताना गॅपमधून तो चेंडू काढला आणि त्याने दाखवलं की ताकदच जरुरी असं नाही, माइंड गेम सुद्धा तुम्ही खेळू शकता आणि क्लासिक जेंटल टच दिल्यामुळे ती धाव मिळते. बोला तयार महेश, चौकाऱ्यानं सौरभनं सुरुवात केली आहे, यावेळी हलकासा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला, मागचा वेगवान होता, पाहिलं गोलंदाजांना देखील की गतीचा वापर केला चौकाराला, त्यानंतर गोलंदाजांना देखील स्लोवर वनचं अस्त्र बाहेर काढलं. अगदी सौरभचा पहिला फटका होता ना, पहिला सी फॉर कंट्रोल टी फॉर टॅम्परामेंट पाहायला मिळाला, कारण विकेट गेल्यानंतर पार्टनरशिप महत्वाची आहे. पडल्यानंतर खाली राहतं गुडलेन स्पॉटवरती, फुटवर्क नव्हतं आणि ते चेक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी गोलंदाजाचा होता आणि काय पहिलं षटक या ठिकाणी टाकण्यात आलं आणि पहिला बॉल या मॅचमधला पडलाय बरोबर 10:55 आणि प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला या ठिकाणी जो वेळ दिला जातोय आणि त्या वेळेनुसार तुम्हाला क्रिकेट खेळायचं आहे. श्रद्धांजली चषक आपण पाहताय सर, काय म्हणाल पहिलं षटक P1 टॉस जिंकून फोल्डिंग कॅप्टननं घेतली आहे आणि टीमचा स्ट्रायकर बॉलर 5 धावांनी 1 विकेट काढून देतोय, अफलातून ब्रिलियंट स्टार्ट केलाय काकडबाल टीमनं.
नक्की नक्की ग्रेट कॅप्टनशिप फ्रॉम बली बोईर वन्स अगेन, कारण दुसऱ्या सामन्यामध्ये टॉस जिंकून फिल्डिंग घेतल्यानंतर त्यांनी महेश मडवीच्या हातात पहिली ओव्हर दिली आणि पहिल्याच ओव्हरमध्ये तुम्ही बघू शकता अतिशय चांगले गोलंदाजी करत असताना त्यांनी 5 धावा दिल्या, 1 विकेटसुद्धा काढले, 1 ट्रायसुद्धा झाला शॉर्ट कव्हरला, जो जेलमध्ये कन्वर्ट झाला असता अजून 1 विकेट मिळू शकली असती, मात्र त्याचं प्रत्युत्तर नंतर मैदानावरती सौरभनी तो शॉर्ट खेळून दाखवला आणि त्यामुळे चांगलं षटक म्हणायला पाहिजे. मग वी हॅव टू वेट फॉर 3 ओव्हर्स, 3 ओव्हरनंतर थोडंसं चित्र स्पष्ट होईल किती द्यावं. मात्र ज्यावेळेला तुम्ही द्वितीय फेरीमध्ये येता आणि त्यावेळेला तुमचा दर्जा उंचवला जातो आणि तुम्ही स्टँडर्ड इम्प्रूव्ह केला त्यामुळे क्रिकेट चांगलं खेळता असं म्हटलं जातं आणि तेच या ठिकाणी काकडवाल मल्लंगड या संघाने दाखवले. टीम स्पिरिट देखील सर पाहायला मिळालं, जसं भारतीय संघामध्ये सर रवींद्र जडेजाला आपण पाहतो अगदी कमी वेळात षटक संपलं, 2 मिनिटं आणि 47 सेकंदामध्ये पहिलं षटक फिनिश केलं गावदेवी काकडवाल टीमनं. बॅकफूट लाले हलक्या हाताने टॅप केलं अंडरम बॉक्स स्टाईल, एक सिंगल त्या ठिकाणी मिळती आहे. पॉइंटला ज्यावेळी तुम्ही सिंगल घेता त्यावेळी नक्कीच ते एक चॅलेंज असतं आणि ते चॅलेंज ॲक्सेप्ट करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळाले फलंदाज राज रन बॉल सध्या ते बॅटिंग करत आहेत, 2 चेंडूमध्ये 2 धावा आणि 3 बॉलमध्ये 4 सौरभ पाटील बॅटिंग करतोय. नाही मॅग्निफिसंट बॉलिंग आकाशने मागच्या सामन्यात सुद्धा 7 धावा देत असताना 2 गडी त्यांनी बाद केले होते, चांगलं ब्रेक थ्रू त्यांनी आपल्या संघासाठी मिळवून दिला होता, त्यास आकाशच्या जागतात चेंडू दिलाय. या ठिकाणी विश्वास दाखवले बलीबोईनी, बघायचा काय परफॉर्मन्स दाखवलाय. दुसऱ्या बाजूला बॅट्समॅन या ठिकाणी मैदान सौरभ आणि तसंच राजदीप संघाला कुठ परत नेत आहे त्याच्यावर लक्ष राहील. राईट आर्म ओव्हर द विकेट, खोलवर टप्प्याचा बॉल खोदून तर जरूर काढायचं होतं, डायरेक्ट हिट नक्की झालाय, अंपायर्स कडे पाहिलं जात आहे आणि त्यामध्ये मात्र एक सिंगल पूर्ण झाली आहे. 4 षटकांची आपण पाहिली तर जी वेळ त्याकडे देखील लक्षही तुमचं असायलाच हवं. 2 चेंडू 2 सिंगल ऍड झालेत, थोडीशी अडचणीमध्ये टीम पैसे इथनं कशाप्रकारे डाव गिअरअप केला जाईल. अशाच प्रकारे मागच्या मॅचमध्ये काकडबॉल देखील फसली होती, मात्र 3 बॉलमध्ये 3 उत्तुंग फटके पाहायला मिळाले आणि मॅन ऑफ द मॅच राहिले होते मागच्या सामन्यामध्ये ते म्हणजेच विशाल, क्या बॅटिंग त्यांनी केली होती. पुन्हा एकदा अपील अपील आणि अपिलामध्ये गाफील आणि त्याच दरम्यान एक सिंगल, पुन्हा एकदा शॉर्ट कव्हरला लेग ब्रेकच्या स्वरूपात आली आहे. रन्स कशी होस ती इम्पॉर्टंट आहे, मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं मॅच टाय झाली, टॉसच्या आधारावरती सामना जिंकला, शेवटचं जे वन लेफ्ट होतं ना लाईक टेस्ट क्रिकेट पाहायला मिळालं, कारण तिथे विकेट जाऊ द्यायची नव्हती बॅटरला आणि तो सामना जिंकला. विक्टरी कशी असो ती विक्टरी आहे. ओव्हर द विकेट स्वीप करायचं होतं बोल्ड आणि अराउंड लेग हा त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. मुद्दादा म्हात्रे असतील आणि आमचे काका असतील आणि या पूर्ण म्हात्रे परिवारावरती नेहमीच विशेष प्रेम करणारं व्यक्तिमत्व प्रमोदजी पाटील यांचं, त्यांचं देखील करू आपण हार्दिक हार्दिक स्वागत श्रद्धांजली चषकाच्या आज अंतिम दिवसामध्ये. 8 धावा धावफलकावर 8 विकेट्स गेलेत, त्या म्हणजे 2. चांगली बॉलिंग केली आकाशनं. सुजित पाटील नवीन फलंदाज झालेत, वॉड शॉट क्लासिकल इन साइड आउट आणि बॉल चालला डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला, फिल्डिंग थोडीशी खराब आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा येतोय एक नेत्रदीपक चौकार. एक गोष्ट मी थोडंसं ओंकार ऍड करतो, या ठिकाणी दिलीप पाटील सुद्धा बसले, त्यांचा सुद्धा तेवढाच मोठा वाटा आहे या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी. चायना मॅन बॉलर म्हणून अनेक वर्ष त्याची ओळख आहे आणि अजून एक त्याच दर्जाचा गोलंदाज अर्थातच मिलिंददा ते देखील आपल्यासोबत जोडलेत. मिलिंदजी उलवेकर त्यांचं देखील करू आपण वेलकम. षटक संपली आहेत पाहता पाहता 2 आणि 2 षटकांसाठी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जो वेळ वापरलाय तो तुमच्या समोर 8 मिनिटं आणि 38 सेकंद आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम रोहिंजनची धावसंख्या धावफलकावरती जी आपण पाहता 12. थोडीशी अडचणी टीम नक्कीच, म्हटलं जातं सर ज्यावेळी अडचणीतून तुम्ही टीमला बाहेर काढता तवी तो खरा योद्धा असतो आणि टीमला इथे गरज
कारण आज तुम्ही एक भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा कल्याण डोंबिवली म्हटलं की क्रीडा सांस्कृतिक सामाजिक कला या सगळ्या क्षेत्रामध्ये अग्रमानांकित हे शहर आणि क्रीडा क्षेत्र इथलं म्हटलं की एक शिस्तीसाठी इथलं क्रिकेट ओळखलं जातं याचं पूर्णपणे श्रेय जातं कारण इथल्या क्रिकेटला शिस्त आणि एक नियमावलीची सांगड घालणारं व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोददा पाटील ज्यांना स्वर्गीय रतनबा पाटील स्मृती चषकाच्या मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये मागचे अनेक वर्ष आपण पाहता आणि यावर्षी नियमावली सर अजून स्ट्रॉंग करण्यात आली आहे म्हणून आज ग्रामीणचं क्रिकेट भरपूर भरपूर आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळत आहे कारण प्रत्येक टीम आपल्या ड्रेसकोडमध्ये येते सर अगदी आयोजकांना कोणताही ड्रेसकोड टीमला द्यावा लागत नाही ट्वेल्थ मॅनला देखील ड्रेसकोड परिधान करूनच यावा लागतं अन्यथा पेनल्टी या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागतो बॅटची बाहेरची कडा मोठी स्लाइस घेऊन बॉल थोडासा डायव्हर्ट झाला पडल्यानंतर थोडासा फिल्डरला देखील चकवा देत होता शॉर्ट कव्हरला एक सिंगल त्या ठिकाणी मिळाली आणि टीमची टोटल धावफलकावरती 13 धावा 2 गडी बाद गावदेवी काकडवालच्या विरुद्ध रोहिंजन पावप्ले विखुरलंय क्षेत्ररक्षण आता जर आपण पाहिलं तर ऑन साईडला 2 फिल्डर बाउंड्री लाईन वरती लॉंग ऑन काऊ कॉर्न मिडविकेटला 1 आहे आणि अंपायर जय पवार सरांचा इशारा व्हाईट बॉल एक्स्ट्रा अतिरिक्त धाव एखादी मुवमेंट आहे ना ती मात्र रोहिंजनकडे घेऊन जाईल कारण मागच्या 13 बॉलमध्ये कोणताही व्हाईट बॉल नाही आहे तदनंतर ही एक्स्ट्रा रन नक्कीच कुठेतरी दिलासा देईल रोहिंजन क्रिकेट टीमला 14-2 फुल टॉस ऑन साईडला फटका फर्स्टला मिड विकेटला जजमेंट केलं जात आहे आणि फलंदाज त्या ठिकाणी होतील बाद आणि धक्का लागेल या मॅच मधला 3रा आणि विकेट मिळतीय गोलंदाज महेश मडवीला तेव्हाच चांगली कॅप्टनशिप आणि चांगली बॉलिंग या ठिकाणी बघायला मिळालं मी महेशचा उल्लेख केला ना की महेशच वेगळ्याच फॉर्ममध्ये MM महेश मडवी आणि पहिल्या स्पेलमध्ये सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली या स्पेलमध्ये सुद्धा अतिशय चांगली गोलंदाजी करतात पहिल्या स्पेलमध्ये 5 धाव दिला 1 विकेट काढल्या या स्पेलमध्ये सुद्धा आतापर्यंत 1 धाव दिलेली आहे आणि आपल्या संघाचं जे काही स्ट्रॅटेजी आहे गेम प्लॅन आहे ते इम्प्लिमेंट करतात कुठल्याही फलंदाजाला जागा देत नाहीत दावा करण्यासाठी कारण दावा बघताय तुम्ही 14-3 गडी बाद षटक 3रं मार्ग असते सरासरी साधारणपणे 4.5-5 दरम्यान आहे जास्त वाढवून देत नाही नक्कीच 5 षटकांची मॅच आहे कमीत कमी 40 धावा तुम्हाला सेट करावा लागतील रोहिंजन टीमकडे देखील ते बॉलिंग युनिट आहे जिथे 35-40 वरती हा संघ नक्की फाईट करू शकतो चिनू पाटील सारखा एक वेगवान तेज तर्रार गोलंदाज तुम्हाला नेहमीच्या टीममध्ये पाहायला मिळतो कदाचित आज त्याची उपस्थिती आहे का कारण अजून बॅटिंगसाठी आला नाही फॉलो केलं होतं पॉईंटच्या वरनं स्लॅश करण्याचा प्रयत्न होता दिशा भरकटले महेश आणि त्या ठिकाणी एक अतिरिक्त धाव आपल्याला मिळाली आणि अतिरिक्त धावेनंतर धाव फलक स्कोरकार्डवरती पुढे सरकत टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळतीय व्हाईट बॉल नंतर धावा झालेत ऋषी प्रमोद म्हात्रे आम्हाला माहिती देत असताना ऋषी देखील भरपूर टॅलेंटेड क्रिकेटर सर प्रमोद म्हात्रेची छवी त्याच्यामध्ये आजही जाणवते कारण अलीकडच्या काळात जेव्हा जेव्हा संधी मिळाली आणि मला एक मॅच आठवते स्पेशली ज्यावेळी ऋषी बॅटिंगसाठी आला होता उत्तर शिवचं मैदान होतं त्या मॅच विनिंग नॉक आलं होतं अंडर 21 क्रिकेट खेळताना ऋषी म्हात्रेच्या बॅट मधून नेक्स्ट मॅच रिपोर्टिंग करायचं टीम जहनुमान कामोठे आणि भिंगारी एका बाजूला रघु परदेसी आणि दुसऱ्या बाजूला लारा रायगडातील या दोन लेजंड्स मध्ये पुढची लढाई आपल्याला पाहायला मिळेल कॅप्टनने रिपोर्ट करायचं आहे महेश मडवी फटका समोर खेळले डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑनला बॉल हवेत आहे जज केलं जात आणि जजमेंट अप्रतिम आणि कॅच देखील तितकी सुंदर टिपली आहे किशोर मडवीनं आणि फलंदाज बाद होत आहे 3री विकेट मिळतीय त्या ठिकाणी महेश मडवीला व्हॉट अ स्पेल बॉल रिलीज झाला त्या टप्प्यापासून जिथे कॅच झाली आणि त्या फिल्डरचा शॅडो देखील तुम्हाला पाहायला मिळाला हे GTCचं कॅमेरा वर्क आहे जिथे पारदर्शकता ट्रान्सपरन्सी या सगळ्या गोष्टी टिकून ठेवण्यासाठी मोठी मदत होत असते आणि नावाप्रमाणे आज ग्लोबल टेनिस क्रिकेट ग्लोबल आणि वर्ल्ड वाईड करत असताना श्रद्धांजली चषक 2022 या दैबी पेमान पर्वाला टीमची टोटल धावफलकावरती 16 अडचणीत आहे संघ पाहिजे अडचणीतनं आधार शोधायला तर हवाच बट या ठिकाणी गरजेचा आहे तो एक अँकर रोल पैसे कोणता खेळाडू या मैदानावरती ती भूमिका दाखवेल कारण जवळजवळ
आपण पाहता रन बॉल सध्या ही टीम आहे या सरासरीने तुम्ही बॅटिंग करताय 30 चेंडू 30 धावा आणि ते टार्गेट फारसं मोठं नसेल. छत्रपती महाराज क्रीडांगण आणि सावली मैदान इथे रन्स बनतात, बनवणारे फलंदाज हवेत. टप्पा पडल्यानंतर पाहिलं चेंडू बाहेरच्या दिशेनं वळतोय, जाऊ दिलं. साईडम स्टाईलला बॉल होता, प्रत्येक बॉल वेगवेगळ्या शैलीनं वेगवेगळ्या धाटणीचे टाकताना आपण पाहिलंय. महेश मडवीला ज्यावेळी त्याला पुढे टाकायचं त्यांनी अगदी साईडमचा वापर केलाय, ज्यावेळी त्याला फिरकी करायची आहे ऑफ ब्रेक त्यावेळी त्यानं फार दुरून चेंडूला रिलीज केलाय आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत ना आज महेश मडवीसाठी त्याला यशाच्या दिशेनं घेऊन जातात. त्याचा बॉलिंग स्पेल आपण पाहतोय, 1.5 षटकं आतापर्यंत टाकली आहेत आणि 10 खर्च करताना त्यानं विकेट्स 3 काढलेत. मॅग्निफिसंट बॉलिंग, मला थोड्यासाठी सुखदेवची आठवण झाली. सुखदेव असेच इकॉनॉमिकल बॉलिंग सुखदेव काका नेहमी करायचे त्यांच्या करिअरमध्ये. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये सुखदेव काकांनी काढलेला 4 विकेट्स कदापि देसाई सोडा हे कल्याण डोंबिवली कधीच विसरणार नाही. आणि सुखदेव काका मात्र म्हटलं की सर असं नाव की जिथनं देसाईचं क्रिकेट सुरू होतं आणि देसाई म्हटलं की क्रिकेट विश्वातील एक असं गाव ज्यांनी अनेक स्टार खेळाडू दिलेत. आणि काय म्हणाल सर, सध्या जी स्थिती आहे षटकं संपले 3 रन्सात 29 आणि श्रद्धांजली चषकातील दुसऱ्या फेरीतील मॅच मैदानामध्ये दोन्ही टीम्स खेळतात. जेव्हा फिल्डिंग करता त्यावेळेला तुमचं जे काही गेम प्लॅन आहे ते इम्प्लिमेंट करायला पाहिजे. या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने मॅग्निफिसंट कॅप्टनशिप मैदानावर बॉलीबॉल करत असताना आणि या गोलंदाजांचं मी या ठिकाणी कौतुक करेन. महेशचं 2 षटकांचा कोटा, पहिल्या षटकात 5 धावा, दुसऱ्या षटकात 7 धावा, पहिल्या षटकात 1 गडी, दुसऱ्या षटकात 2 गडी बाद केले, एकंदरीत 2 षटकं टाकत असताना धावा दिल्या मैदानावर 12 गडी बाद केले, 3 अतिशय चांगली अनालिसिस आहे. आणि त्याला 7 मिळाली आकाशची आणि त्याला 7 मिळाली फिल्डिंगची आणि त्यामुळे समोरच्या संघातील 4 खेळाडूंना त्यांनी ड्रेसिंग रूममध्ये पाठवलेत. 19 धावा आहेत, 6.5-7 धावांची गती ठेवली आहे. इज गती राहिली तर एक्सपेक्टेड स्कोर अजून 12-13 धावा किंवा 15 धावा ऍड होऊ शकतात. मात्र खूप चांगली कॅप्टनशिप आहे, दुसरा सामना खेळतात आजच्या दिवसातलं या ठिकाणी आपण बघतोय मैदानावर संघ आणि त्यामुळे त्यांचा जो कॉन्फिडन्स आहे तो मैदानावर दिसतोय असं मला हरकत नाही. एका कडवाळ मल्लंगड यांच्या मार्फत 4 मिनिटं आणि तुमची 42 सेकंद या ठिकाणी बाकी आहेत, त्यामध्ये षटक पूर्ण व्हायला हवं, त्याकडे देखील लक्ष सुद्धा. गावदेवी काकडवाल टीमच्या कॅप्टनचं बॉल आता यार समोर खेळलेत मिड विकेटला, वी शेप मध्ये अगदी खेळायचं होतं. जसा बॉल आतमध्ये आला लास्ट मोमेंटला क्रॉस बॅटेड ड्राईव्ह केला मिड विकेटच्या दिशेनं, एक सिंगल मिती आहे. थ्रो थोडा खराब नक्की झाला बट तरी देखील बॅकअप होतं. आणि ग्रामीणचं क्रिकेट ज्या प्रकारे सकाळी आपण ऐकलं सरांच्या माध्यमातून की परिपक्व झालंय आणि हो नक्कीच त्या दृष्टिकोनानं वाटचाल अलीकडच्या काळात ग्रामीणचं क्रिकेट करतंय ही फार चांगली गोष्ट आहे ग्रामीणच्या दृष्टिकोनानं. फटका चालला एक्स्ट्रा कव्हरला, गवताचा गालीचा त्याला गुदगुला करत बॉल डीप मध्ये अडवण्यात आला. एक सिंगल पूर्ण कॉल शेवटच्या मोमेंटला झाला की नो, यस वेट वॉच नो, हे 4 कॉल व्हायला हवे. ज्यावेळी बॉल एक्स्ट्रा कव्हरला जातो डेंजर एंडला, जर तुम्हाला सेकंड रन कम्प्लीट करायची आहे तर बॅटर्स एंडनं कॉल करायला हवा. एक वर्तुळाकार तुम्हाला गोल करावा लागतो आणि तिथे ते कॉल्स तुम्हाला करावे लागतात आणि या ठिकाणी तेच चित्र पाहायला मिळालं फलंदाज रोहन पाटीलकडनं. नकार केला जो चांगला कॉल होता आणि तिकीट विकेट बचावली रनआउटच्या स्वरूपात जाणारी. दिशा थोडीशी खराब आहे, रिटर्न क्रीचवरनं चेंडू स्विंग करून आतमध्ये आणायचा होता. बली भोईर जो टीमचा कॅप्टन आहे आणि आज कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट ही भूमिका बैभोच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतीय. धावफलक्या 22, मोठ्या फटक्यांची गरज आहे, ते फटके येणार का? पॉवर जनरेट नक्की केली जाते या बॅटच्या फ्लो मध्ये बट चेंडू बॅटचा संपर्क नाही, ब्लाइंड स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं अगदी तेच चित्र मैदानावरती पाहायला मिळत आहे. लरोस डर कर नौका कधी पार नाही होती, कोशिश करणं वालो की कधी हार नाही होती आणि ते प्रयत्न प्रत्येक बॉल वरती सातत्यानं जो रिदम जो फ्लो मिळाला आहे या मॅच मध्ये तो ब्रेक करू दिला जात नाहीये गावदेवी काकडवाल टीमच्या माध्यमातून. त्यामुळे सध्या स्ट्रॉंग झोन मध्ये काकडवाल संघ पाहायला मिळतोय. अजून एक यॉर्कर खुदून जरूर काढला मिड ऑफला, बॉल अडवला जाईल का? लॉंग ऑफ जे फिल्डर आले त्यांना चकवा दिला, बॉल चालला डीप लॉंग ऑफला, लॉंग ऑन बॅकअप साठी आले आणि जोपर्यंत थ्रो येणार तोपर्यंत तब्बल 3 धावा किशोर मडवी उर्फ भावड्या. अगदी या खेळाडूंना देखील अनेक वर्ष दिली आहेत काकडबालच्या क्रिकेटला आणि नक्कीच त्याला बॉलनं चकवा दिल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरती देखील स्माईल होती आणि 3 रन्स आल्यानंतर डगआउट देखील थोडं स्माईल करेल. रोहिंजनचं टीमची टोटल आहे 25/4, 25 ला 4. वॉट बॉल
कॅप्टन बॉलिंग साठी आलाय आणि जी जिम्मेदारी आहे स्वतःच्या खांद्यावरती ते खांदे अजून मजबूत करत असताना बाईटच्या स्वरूपात एक सिंगल ऍट क्लीजल लेफ्ट आर्म बॉलर कडे सर एक नॅचरल अँगल असो आणि त्या नॅचरल अँगलच्या आधारावरती सध्या राईटी बॅटरला बई भुईर कुठेतरी संभ्रमामध्ये टाकतोय. एक गोष्ट आहे, मागच्या सामन्यात बलीबहिणीने बॉडी लाईन वापरला होता, बॉम्बसर वापरला होता, यावेळेला आपण सबमरीन डिलिव्हरी असं मी म्हणेन त्याला. खूप खाली राहिला तो, वरती आलाच नाही, खूप खाली राहिला आणि त्यामुळे बॅट्समॅन पूर्ण बीट होत असताना चांगली गोलंदाजी, चांगली कॅप्टनशिप बलीबहिणीच्या मार्फत. अंतिम बॉल ओव्हर नंबर 4 मधील, आतापर्यंत 7 धावा या षटकात खर्च केलेत बई भुईरनं. हा फुल टॉस होता, टायमिंग एलिव्हिएशन व्यवस्थित नाही आहे, बॅटच्या अगदी टो इनला आल्यानंतर लॉंग ऑनला बॉल फील्ड झाला, थ्रो देखील तितकाच सुंदर रिटर्न आलाय आणि बरोबर पण पाहताय 19 मिनिटं आणि 47 सेकंदामध्ये आतापर्यंत 4 षटक झाली आहेत, त्यामुळे वेळ तुमच्याकडे फारसा नाही आहे, क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं टीम गावदेवी काकडवाल. आणि 4 षटकांच्या अखेरीस आपण करंट रन रेट पाहिलं 6.75 हे इनफ नाही आहे, ज्या अनुषंगानं मैदानावरती मागचा सामना 50 धावा बनवताना जी बॅटिंग केली आहे गौदेवी ककडवाल टीमनं, ते टार्गेट चेस करून ते दुसरा सामना खेळत आहेत, त्यामुळे या षटकात कमीत कमी 13 रन्स यायला हव्या सर. नाही, याचं मी जसं बोललो ना, डिसिप्लिन बॉलिंग, जेव्हा तुम्ही टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेता तर तुम्ही सेकंड मॅच खेळताय, तुमचा कॉन्फिडन्स आहे आणि तुम्हाला माहिती आहे की आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने या ठिकाणी परफॉर्म करायला पाहिजे. पहिल्या षटकात जी फिल्डिंग झाली या ठिकाणी खूप चांगली झाली, त्यावेळेला चेंडूनी चकवला ती गोष्ट वेगळी एका फिल्डरला, कारण तो चेंडू टप्पा पडल्यानंतर ते जमीन थोडीशी वेगळी असेल म्हणून चेंडू टर्न झाला. खूप चांगलं डिसिप्लिन बॉलिंग, डिसिप्लिन फिल्डिंग आणि त्यामुळे आपण बघतो 27 धावांमध्ये या ठिकाणी आतापर्यंत तरी रोखलंय, अजूनही मैदानावर एक षटक बाकी आणि या षटकात असं म्हणतात दिस इज अ स्लॉग ओव्हर ज्याला म्हणतात, लास्ट ओव्हर ज्याला म्हणतात, इथे किती धावा कुठतात बघायचं. मात्र इथे दया करत नाहीत बलीबहीर, लक्षात घ्या, सातत्याने त्यांचे गोलंदाज महेश असो, आकाश असो आणि ते स्वतः असो आणि आता रोशन तर जास्त इकॉनॉमिकल आहे आणि रोशन प्लेन बॉलर आहे, लक्षात घ्या, तो जास्त प्रयोग करत नाही, बघायचं काय घडतं. अंतिम षटक, रनची गरज, तीन चिटा बॅटर मैदानावरती बॅटिंग करतो रोहन, अपेक्षा नक्की आहेत रुंजन टीमच्या पाठीराख्यांना. पहिलाच बॉल त्याच्या स्लॉट मध्ये होता, एक्स्ट्रा कव्हरला बॉल हवे तर डाऊन दी बॉल फील्ड, वॉट अ कॅच, अफलातून एक दर्जेदार झेल त्या ठिकाणी टिपलाय आणि ज्यावेळी आत्मविश्वास मिळतो टीम ज्यावेळी चार्ज अप होते त्यावेळी स्टँडर्ड क्रिकेटचं वाढत जातं, क्रिकेट तुमचं फुलत जातं आणि सगळ्या एक वेगळ्याच रंगात क्रिकेट खेळताना काकडबॉल पाहला मी आणि कॅच घेतली त्या ठिकाणी फिल्डर होते सूर्य आजे, आधी एक ट्राय देखील त्याच फिल्डरनं केला होता आणि यावेळी फायनली त्यानं झेल टिपलाय आणि अर्धा संघ मैदानातनं परतलाय तो म्हणजे रोहिंजन. एक लोकल क्रिकेटमध्ये सुखदेव दादा मात्र वन ऑफ द लिजंड प्लेअर या ठिकाणी आहेत, पम्या पण इथे आहे, दीपक शाह म्हणून एक प्लेअर होते, मॅग्निफिसंट नर्मदा अर्जुन कांदिवली एक टीम होती आणि याच्यामधून ते खेळायचे. रोशनला बघितल्यानंतर मला त्यांची आठवण झाली, प्लेन बॉलर ज्याला काय म्हणतात, खोल टप्प्याचे चेंडू टाकणं, स्टम्प टू स्टम्प चेंडू टाकणं, या बॉलरना जास्त फटके लागत नाहीत. मला माहित होते रोशन आल्यामुळे ते विकेट काढणार आणि त्यांनी पहिल्याच बॉलवर विकेट काढला, अगोदरच धावा येत नव्हत्या आणि या पहिल्याच चेंडूवर विकेट काढल्यामुळे थोडासा जो प्रेशर जे म्हणतात ना ते शिफ्ट होतं बॅटिंग टीमकडे. यंग टॅलेंट आता मैदानावरती संकेत आणि ऋतिक, राऊंड विकेट हाफ ट्रॅकर, अर्ध्या विकेट वरती होता बॉल, लगातार जी दुसरी विकेट, दोन चेंडू वरती दोन धक्के दिलेत आणि बाद केलं या क्षणाला आपण पाहिलं तर फलंदाज संकेत पाटीलला कोणती धाव न करता तो मैदानातून बाहेर परतलाय आणि 6 गडी बाद धाव फलकाबादी धावा 27. मागचे 4 दिवस रन्स आणि रन्स बरसत होते, आज सर तुम्ही आलात विकेटचा रंग बदलून गेला, बॉलिंग लाजवाब होती आहे. मी आता तुम्ही तुमची पिढी आहे, आमच्या पिढी तुम्ही जर बघाल ना क्रिकेटमध्ये धावा 24-24 झाल्यानंतर समोरच्या संघाला 12-12 धावांमध्ये गारद केलेलं आहे, पमयाला साक्ष आहे, सुखदेव साक्ष आहे, अशी क्वालिटी क्रिकेट, क्वालिटी रेव्होल्युशन ज्याला आपण म्हणतो, त्याला MRI चे चेंडू आहेत, आपण सुपर 6 बघतोय, जयने पण ते क्रिकेट पाहिलंय, असं क्रिकेट असायचं. मी नेहमी म्हणतो क्रिकेटमध्ये जेव्हा धावा होत नाही त्यावेळेला दर्जा उंचावला जातो, क्वालिटी वाढला जातो आणि जो संघ आहे, आता इथे धावा जरी नाही झाल्या तर इथे रोहिंजनला माहिती आम्ही धावा कमी करतोय, ते सुद्धा तेवढे झगडणार त्या धावा रोखण्यासाठी आणि तेव्हा क्वालिटी ऑफ क्रिकेट वरती येतो असं चित्र आतापर्यंत पाहायला मिळालंय ऑल ओव्हर रेकॉर्ड्स मध्ये. नक्कीच, अगदी आज दर्जेदार कामगिरी, पहिल्याच मॅच मध्ये शेवटच्या टप्प्यापर्यंत जाणारी मॅच, अंतिम बॉल पर्यंत संघर्ष, सचिन कडू आलेत फलंदाजीसाठी, एक लेजंड प्लेअर आहे.
शफल क्रॉस होऊन खेळायचं होतं. जो खोलवर टप्पा टाकला जात होता त्या टप्प्याला जसं पीच होईल तसं पीक करायचं होतं. बाईकच्या स्वरूपात सिंगल त्या ठिकाणी मिळतीया. नाही इथे मी या मुलाचं खरंच कौतुक, या मुलाचं भविष्य अत्यंत उज्ज्वल आहे. रोशनच्या माध्यमातून दीपक शाहला या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली. काय ऍक्शन आहे, परफेक्ट दीपक शाहसारखी ऍक्शन आहे. चेंडूला सोडणं ज्याला म्हणतात ना, जास्त वेग नाही आणि जास्त मंद पण नाही, अशा पद्धतीने ते बरोबर लाईन मध्ये टाकतायत आणि त्यामुळे त्यांना दोन विकेट मिळाले. पुढचा सामना दोन्ही कॅप्टन आले, एका बाजूला लारा दुसऱ्या बाजूला कुणाल नाईक. इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल टॉस. बॉल आता या राऊंड विकेट फुल टॉस बॉल आहे. चेंडू आता डीप मध्ये लॉंग ऑनला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक किशोर एकाच टप्प्यावरती उचललाय. थ्रो थोडा उंच, वॉट कलेक्टिंग आणून त्यानंतर विकेट सचिन कडूची मिळणार आहे. रन आउट हे सांघिक यश मिळत आहे. या षट DRS घेण्यात आलाय. जाऊया आपण आपल्या वॉर रूम मध्ये. हा बीमर आहे का ते पाहिलं जाईल. रनआउटच्या स्वरूपात विकेट तर नक्की गेली आहे. काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. प्रवीण पाटील त्या ठिकाणी आपल्या समोर. भोपरचे एक अतिशय चांगले क्रिकेटर आणि हा फेअर बॉल आहे, त्यामुळे जो DRS होता तो देखील तुम्ही गमावलाय. इट इज अ फेअर डिलिव्हरी. जय फेअर डिलिव्हरी आहे. वॉट अ शॉट. हा त्याला जाडून फायनली बॉल निघून गेला सीमारेषा बाहेर आणि हा षटकाराना धावफलकावरती एक संजीवनीचं काम करेल आणि ज्या षटकारानं टीम एक फायटिंग टोटल पर्यंत पोहोचली आणि षटकार खेचला फलंदाजी करताना ऋतिक पाटीलनं आणि धावा झाले 35. अंतिम बॉल शिल्लक आहे, फार महत्वाचं आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनानं. ज्या प्रकारे आज लोस्कोच्या मॅचेस रफ अँड टफ होतात, क्लोज इन्काउंटर नेट टू नेट फाइट पाहायला मिळतात, या बॉल नंतर टार्गेट आपल्या समोर येईल की ते कितीच सेट केलंय पहिल्या इनिंग मध्ये काकडवाल समोर. पुन्हा एकदा फटका सुरेख आहे चेस फिल्डर साठी. लॉंग ऑफ वरन चेंडूवरती पोहोचलेत. व्हेरी गुड फिल्डिंग. थ्रो केला जातो आहे कीपर एनला. दोन धावा मिळतील. बॅकअप साठी खेळाडू आहेत त्या ठिकाणी. गलीमधून आले होते. विकेट का टाकली जाते हा प्रश्न मला पडलाय. मागचा सामना धुंदेनं कुठे गमावला. शेवटच्या बॉलवरती देखील त्यांनी थर्ड रनला ट्राय केला, तिथे त्यांची विकेट गेली आणि एक विकेट त्यांनी एक्स्ट्रा गमावली, त्यामुळे प्रतिस्पर्धी टीमला टॉसवर विन मिळाला. इथे देखील तेच चित्र झालं. एका दावीचा मोह आहे, पण जर तुम्ही कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटमध्ये खेळताय तर इथे विकेटचा ग्राफ टिकवणं तो तितकंच महत्वाचं आहे. सत्र संपलं पहिलं, धावा झाले धावफलकावरती 37-38 चं टार्गेट आहे. तर आपण ड्रॉ करूयात. त्या ठिकाणी ड्रॉ होईल आणि एका बाजूला टीम आहे कामोठे, एका बाजूला आहे भिंगारी आणि एका बाजूला विनिंग टीम असं त्या ठिकाणी चिठ्ठी टाकण्यात येईल. थँक्यू. चला तिन्ही संघाचे कॅप्टन यायचे, जय हनुमान कामोटे, सिद्धिविनायक भिंगार आणि त्याचबरोबर एक विजेता संघ असेल काकडवाल आणि रोंजन याच्यामधून. तर एक मेंबर आणि तर पडलेगावची शाखा प्रमुख सन्माननीय दिलीप पाटील साहेब यांच्या शुभासे आपण करतोय ड्रॉ. रिची प्रतिष्ठान देसाई असं एकावर लिहिलेलं आहे, ती चिठ्ठी ज्याला मिळेल त्याला बाय मिळेल. आणि दोन चिठ्ठ्या कोऱ्या आहेत म्हणजे त्याच्यावरती काही लिहिलेलं नाहीये. आणि रिची प्रतिष्ठान देसाई ही चिठ्ठी मिळाली आहे जय हनुमान कामोटे हे टीमला आणि तो पोहोचतोय पुढे संघ पाहायला मिळेल जय हनुमान कामोटे संघ. आणि आता खेळाचं पहिलं सत्र संपलंय आणि दुसऱ्या सत्राला अर्थातच सुरुवात होईल आणि या दुसऱ्या सत्राची सुरुवात करतील बालसुब्रमण्यम सर आणि विनोद पाटील सर, ओमकार शेट्टे या दुसऱ्या सत्राची सुरुवात करतील. O2 कॉम्बॉक्स.
आलो तर पुन्हा एकदा आपण आम्ही तुमच्या समोर ड्रॉ करतोय लॉर्ड्स आहेत ते जीजी स्पोर्ट वाकण संघाच्या वतीने ज्या टूर्नामेंटचं आयोजन केलं गेलंय तारीख आहे त्याची 6, 7 आणि 8 जानेवारी असे 3 दिवशीय सामने असतील आणि या 3 टीमचे फक्त ऍडजस्टमेंट आहेत पहिला 7 तारखेचे जे लॉर्ड्स आहेत ते आपण या ठिकाणी निश्चित घेणार आहोत 8 चिठ्ठ्या एकूण 24 संघ खेळतील आणि 24 चिठ्ठ्या उडवल्या जातील फक्त 3 संघांना फक्त ऍडजस्टमेंट आहे पहिला सामना असेल तिसगाव विपक्ष दिवा दुसरा सामना असेल वाकलम बी विपक्ष देवीचा पाडा आणि तिसरा सामना वडवली सी विपक्ष वडवली ए पहा वडवली सी विपक्ष वडवली ए धन्यवाद जगदीश पाटील धन्यवाद ओंकार शेट्टी ड्रॉ त्या ठिकाणी चालू आहे जगदीश पाटील लॉट्स या ठिकाणी दाखवत आहेत आमचे सगळे सन्माननीय सज्जन मात्रे आहेत दिलीप पाटील आहेत हे सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या स्पर्धेला वळूया जगदीशकडे जगदीशला बोलायचं जगदीश बोल ओके सर बेतवडे आणि उसारगर असं सामना आहे त्याच्यानंतर 7 तारखेचे लॉर्ड्स आहेत सामना सुरू करा 38-2 धन्यवाद जगदीश पाटील पहिला सामना मोठी देसाई विपक्ष सोनारपाडा आणि दुसरा सामना नारिवली विपक्ष एडुटणे तिसरा सामना कोळेगाव विपक्ष घेसर आणि चौथा सामना असेल पडले विपक्ष चिंचोड्याचा पाडा जगदीश झालं का झालं की तू अँडोर घेसर आणि काटे असं सामना आहे थोडी मिस्टेक होती घेसर आणि काटे आता 8 तारखेचा लॉर्ड्स आहे पटकन उचला 8 तारखेचा पहिला सामना आगासन विपक्ष सागाव सिद्धी करवले विपक्ष शीळ असा दुसरा सामना असेल तिसरा सामना डायगर विपक्ष आडिवली आणि चौथा सामना असेल कोलेगाव विपक्ष शिरडून असे लॉर्ड्स आहेत तर निश्चित आम्ही तुमच्यापर्यंत पुन्हा एकदा पोहोचू तोपर्यंत जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये जेथे बालसुब्रमण्यम सर आहेत आणि ओंकार शेट्टे सर थँक्यू जगदीश पाटील आघाडीला महेश आणि किशोर आले 38-2 आहे 38 धावांमध्ये 5 धावाले 33 धावांची गरज पहिला चेंडू फुल टॉस आहे थोडा लांब होता चेंडूला प्ले स्किल आहे या ठिकाणी एक्स्ट्रा काबरला आणि बाउंड्री या ठिकाणी बघायला मिळते चांगलं डिसिप्लिन बॉलिंग काकडवाल बलिबोईर आणि त्यांच्या संघामार्फत मलंगड संघामार्फत आणि त्याच्यानंतर डिसिप्लिन बॅटिंग सुद्धा दाखवत आहेत आणि आज महेश वेगळ्याच मूडमध्ये आहे विशाल वेगळ्याच मूडमध्ये आहे रोशन वेगळ्या मूडमध्ये आहे स्वतः त्यांचा कॅप्टन आज अग्रेसिव्ह मूडमध्ये आहे खूप चांगला परफॉर्मन्स त्यांनी दाखवलाय आणि त्यामुळे हे टार्गेट कितपत मोठं असेल आत्ता मला प्रेडिक्ट करता येणार नाही मात्र संघर्ष रोहिंजन संघाला करावा लागेल कारण रोहिंजन गाव म्हटल्यावर मच्छिंद्र पाटील माझे शिष्य यांचं नाव डोळ्यासमोर येतं रोहिंजने अतिशय चांगले अंपायर सुद्धा त्यांनी विश्वाला दिले हे बोलता या ठिकाणी नमूद करायला पाहिजे ओ चेंडूपासून थोडं शरीर लांब होतं तरीही अटेम्प्ट केलंय आणि बॅकवर्ड स्कॉरिंगला अतिशय सुंदर बाउंड्री या ठिकाणी पाठवत असताना त्यांना बघितल्यानंतर थोड्या वेळासाठी मला कल्याणी घोरपडीची आठवण झाली ब्युटिफुल शॉट अतिशय सुंदर फटका स्टार्ट अप्रतिम याला ज्या अनुषंगानं पहिल्याच बॉलवरती त्यांना इनसाइड आउट खेळला
कोलकात्याचा डॉन दादाची आठवण करून दिली. आणि सर तुमच्या माहितीसाठी मलंग क्रिकेटचा हा देखील डॉन, ज्यावेळी हा खेळाडू मैदानावरती उतरतो ना त्यावेळी त्याच्यासारखा दुसरा राजा मैदानावरती कुणी नाही. अनेक वर्ष काकडवाल क्रिकेटला दिली आहेत किशोर भावड्यानं. चेंडू 100% इथे बाद होण्याची भीती आहे, कारण चेंडू जो होता तो गुड लेंथला होता आणि खूप जवळ आले ते चेंडूच्या आणि बॅटच्या खूप वरच्या भागाला किशोरने लागोपाठ 3 चौकार मारल्यानंतर अटॅक करायला गेले आणि त्यांना बाद करणं येते. एक आव्हान होतं रोहिंजनला आणि ते या ठिकाणी यशस्वी गरम दाखवते. त्यांचे गोलंदाज मैदानावरती ते म्हणजे सचिन आणि त्यामुळे पहिला धक्का लागतोय संघाची. धावसंख्या मैदानावरती 13 रूपाने असताना 13 धावांची पार्टनरशिप महेश आणि किशोरमध्ये बघायला मिळाली. किशोरने आपली जबाबदारी पार पाडली मल्लंगांसाठी, कारण धावांची गती मी उल्लेख केला, मी 5 षटकामध्ये 38 म्हणजे 7.5 ची गती होती आणि पहिलाच षटकात तुम्ही बघता आतापर्यंत त्यांनी 13 पर्यंत धावसंख्या नेलेली आहे आपली 3 चौकार मारून जबाबदारी पार पाडत असताना. टार्गेट चांगला सेट झालाय, सुरुवात करून दिली आहे. म्हणजे एखादं फाउंडेशन तुम्हाला तयार करायचं आहे, आता मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आपण बाजूलाच पाहतो फॉर एक्झाम्पल, त्याचा पाया जर मजबूत आहे तरच इतके मोठे टॉवर सेट झालेत. आणि त्याचप्रकारे काकडवालसाठी एक पायाभरणी केली आहे किशोरनं, ज्यानं 3 चौकारांचं योगदान दिलंय. आवश्यक आहे, कारण पार्टनरशिप इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि सुरुवातीला तुम्ही बेसिक सुरुवात ओपनिंग सुरुवात जेव्हा करताय खूप चांगल्या पद्धतीने मधल्या फळीतील फलंदाजांचा जो कॉन्फिडन्स आहे तो वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्या मधल्या फळीमध्ये स्वतः कॅप्टन आलेत बलीबोईर. ओ फटका बनवलाय या ठिकाणी खूप सुंदर पद्धतीने ऑर्थोडॉक्स पद्धतीने, एक पाय त्यांनी उचलला होता. हा शॉट आपण रिप्ले मध्ये बघूया बलीबोईरनी कसे खेळलेत बघा. हा काहीतरी बॉलर आला टाकण्यासाठी स्टंपच्या जवळून टाकत असताना हा चेंडू थोडासा लांब होता एसटी पासून, एक पाय उचलला, जागा बनवली, फटका बनवला खूप सुंदर पद्धतीने. इनसाइड आउट असं एक्झॅक्टली म्हणणार नाही, थोडासा वेगळ्या पद्धतीने ते खेळले. तर या ठिकाणी देसाई गावाचे लाडके युवा कार्यकर्ते माननीय श्री राम मोतीराम म्हात्रे यांच्या ठिकाणी शुभागमन झालंय. ते रामजी मोतीराम म्हात्रे यांना आम्ही इन्व्हाइट करतोय सुखदेव काका आणि आमच्या या श्रद्धांजली चषकाच्या वतीनं या आपण मुख्य मंचावरती. जय वागेश्वर देसाई आयोजित श्रद्धांजली चषक आपलं स्वागत आहे. एक कॅश प्राईज आलाय डावखोऱ्या हाताचे जे कॅप्टन आहेत टीम काकडवालचे, त्यांनी सलग 3 चेंडू 3 षटकार दाखवले. तर देसाई गावातील एक यंग टॅलेंटेड क्रिकेटर ते म्हणजेच विकास पाटील त्यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज सलगच्या 3 षटकारांसाठी दिलं जाईल. सर हितेशचं आगमन होत आहे, कसं विसरून चालेल हा चेहरा स्वर्गीय रतनबाबा पाटील स्मृती चषकामध्ये एकाच मॅचमध्ये 2 निर्धाव षटकं टाकण्याचा विक्रम ज्याच्या नावावरती आहे, जो आजही अबाधित आहे. प्रश्नच नाही. सकाळी आला तेव्हाच मी त्याचा चेहरा बघितला, लक्षात आला मला. मॅन विथ गोल्डन आर्म हे नाव दिलं होतं आम्ही अजित पुत्रनला. चेंडू ऑफ साईडला खेळलेत, शॉर्ट ऑफ लेग मधून फार वेगाने इन स्विंगच्या माध्यमातून आत येत असताना थांबून चेंडूला ऑफ फॉली म्हणणार नाही, येऊन दिला आपल्याकडे. बॅटचा फेस ओपन करत असताना एक्स्ट्रा कबरला खेळत असताना फलंदाज संघाच्या धावसंख्येला आता पुढे नेत आहेत या ठिकाणी ते 18 महेश आणि बलीबोईर. बलीबोईर मॅग्निफिसन कॅप्टन, कॅप्टन विथ इंटेलिजन्स, चाणक्य नीती त्याने दाखवली, बॉलिंग चेन चांगले दाखवले, फिल्डिंग अप्रतिम लावले, समोरच्या संघाला 37 धावांमध्ये रोकलं, पहिला सामना खूप चांगल्या पद्धतीने जिंकला आपल्या संघासाठी. ऑन द लेग स्टंप, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ फुटवर्क, क्लासिक टायमिंग बलीबोईरच्या मार्फत. बघा रिप्ले मध्ये बघा गोलंदाज आला या ठिकाणी चेंडू टाकायला, बलीबोईर ऍक्शन मध्ये येत आहेत. पाहिलं की आपल्यापासून लेग स्टंप वर चेंडू आहे, ऑन द टोज याला चेंडू म्हणतात बरोबर, ऑन द टोज चेंडू असतो. मी खूप सुंदर पद्धतीने विनोद कांबळीची आठवण करून दिली हा फटका खेळत असताना. व्हॉट अ शॉट फ्रॉम बलीबोईर, बॉटम हँड काय स्ट्रॉंग आहे, किती सुंदर टायमिंग. आणि कॅप्टन जेव्हा ऑन द फ्रंट असा आदर्श त्या ठिकाणी प्रस्थापित जेव्हा करतो उरलेल्या खेळाडूंना टीम स्पिरिट वाढतं. ओ लाईन विसरले सर्वेश, व्हाईटचा इशारा, व्हेरी गुड अंपायरिंग. महेश प्रभाकर मिसाळे खूप चांगले निर्णय दिले पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा. जुईनगर या परिसरातले नवी मुंबईचे अंपायर आहेत. सर्वेश पुन्हा एकदा देसाई गावांकडून. ओ लाईन विसरतायत लागोपाठ, तिसरा स्टेप जो आहे रिलीज ऑफ द डिलिव्हरी, इथे ते विसरून जात आहेत बेसिक्स
आणि खूप 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 बाळ टाकतायत. अशा वेळेला तुम्हाला तुमच्या गुरुंची आठवण करायला पाहिजे. ग्रीप, रनवे, रिलीज ऑफ द डिलिव्हरी, फॉलो थ्रू, चारही गोलंदाजच्या स्टेप्स आहेत. म्हणून त्यांचा सहकारी जातोय त्यांच्याशी बोलण्यासाठी. कारण अशा वाईट जर टाकत दिले तर जास्त धावा जातील, जास्त चेंडू दिले जातील, आणि आधीच धावा आपल्याकडे कमी आहेत आणि अशा धावा दिल्या तर सामना लवकर संपू शकतो. सर, अशा वाईट बॉलनंतर याच मैदानावरती घडलेला एक इतिहास त्याची आठवण झाली, जो आज आपल्यामध्ये नाही आहे. ऋषी म्हात्रे तो बॅटिंग करत होता, एक बॉल 6 रनची गरज होती आणि एकही चेंडू विकेटवरती पडला नव्हता. लगातार जे 6 वाईट बॉल आले होते, आज त्या ऋषी म्हात्रेला नक्कीच आपण मिस करतोय. चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ पुल केलंय मिड विकेटला. होमकर ऋषी विषयी मी काय बोलू, मी स्वतः त्याचा फॅन आहे. क्लासिक प्लेअर, काम अँड कूल, मॅच विनर, परिस्थितीला बदलण्याची ताकद त्याच्यामध्ये होती. छोटासा स्माईल आले की सर म्हणून हाक मारायचं, जवळ यायचं, आशीर्वाद घ्यायचं. मॅग्निफिसंट प्लेअर, शॉकिंग न्यूज होता. वयाच्या 29व्या वर्षी कोविडमध्ये तो अचानक आपल्याला सोडून गेलाय. देवाला प्रार्थना आहे त्याच्या आत्म्याला चिरशांती लो. आणि त्याच्याच नावाने ही स्पर्धा आपण रिची फाउंडेशन स्थापित केली सुखदेव काकांनी, आणि त्याच्याच नावाने ही स्पर्धा सातत्याने सुरू आहे. जे रायगड जिल्हा असेल, ठाणा असेल, मीरा भाईंदर असेल, पालघर जिल्हा असेल, मुंबई असेल, बघतायत या ठिकाणी. शॉर्ट ऑफ लाईन बॅकफुटला कट गॅप मधून काढायला टू द फील्ड खेळले. बॅकफुटला कट करताना हीच खासियत आहे या ठिकाणी बघायला पाहिजे ते गोलंदाज. सर्वेशनी काही प्रमाणात आपले जे वाईट टाकले होते ते जे प्राश्चित आहे या ठिकाणी केलं या विकेटने असं म्हणायला हरकत नाही. अत्यंत बारकाईने सामना बघत असतात ते विनोदजी, विजयजी, विकी दादा. बॅटन पॅडच्या मध्ये चेंडू लॉफ केला ऑन साईडला, क्षेत्ररक्षक मागे त्या ठिकाणी. मिड विकेटला जेल घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी असेल आणि आपली चूक दुरुस्त करत असताना दोन वाईटची, एखादा शाबासकीची ताप, एखादा कानमंत्र, एखादा चांगली सूचना आपल्या मुलामध्ये कशी बदल घडून आणू शकते त्याचं उत्तम उदाहरण सर्वेश या ठिकाणी दाखवत आहेत. कम बॅक करतायत सर्वेश, अभिनंदन सर्वेश. आपली चूक दुरुस्त व्हायला पाहिजे, चूक होते काय हरकत नाही, चूक रिपीट नाही होता कामा, चूक रेक्टिफाय करून जास्त कॉन्फिडेंटली तुम्ही क्रिकेटचा दर्जा उंचवा. चला फास्ट या, जय तेज सांगतायत त्यांना, जय पवार. पनामा कॅप मध्ये स्क्वेअर लेगला मॅग्निफिसंट अंपायर जय आणि प्रवीण दोघे माझे अत्यंत आवडते अंपायर आहेत. आणि रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये जेव्हा उभे राहिले दोघे, त्या सुभाष पाटील आणि जय, हे दोघे अतिशय चांगली कामगिरी त्या ठिकाणी त्यांनी दाखवली. चेंडू आत आणला, कट केलंय गॅपमध्ये, बीट केलंय चेंडूनी स्विंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी. आपण बघतोय पडल्यानंतर जमिनीतून तो टर्न होतोय आणि कव्हर करेपर्यंत दोन धावा ज्या विकेट्स पडत होत्या त्या धावा येत नव्हत्या, त्या धावा आता या ठिकाणी फलंदाज करत असताना मैदानावर फक्त कुलदीप या ठिकाणी बघतोय. तर आम्ही म्हणतो जय पवार यांच्याविषयी, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये जेव्हा जयला पाहिलं खूप आनंदित झालं मला. कारण माणूस जेव्हा काम करत असतो, कष्ट करत असतो, ज्यावेळेला ते बोलत होते त्यांच्यामध्ये किती चळवळ आहे क्रिकेटची, काय करायचं आहे, क्रिकेटचा दर्जा कसा वाढवायचा आहे, कसं पुढे न्यायचं आहे, हे त्यांच्या बोलण्यातून नेहमी 40-50 मिनिटाच्या बोलण्यातून जाणवत होतं. आणि ते त्यांनी कृतीमध्ये आणून दाखवलं, फक्त चर्चा नाही केली, त्याला एक रूप दिलं. 105 अंपायरचं एक पॅनल तयार केलं. सुभाष आहे, अजित पुत्रण आहेत, खूप चांगले. आता सादिक राजाभरकर माझे जीवलग मित्र, लिजंड प्लेअर, त्यालाही ॲड केले. हळूहळू चांगल्या प्लेयर्सना तो आणतोय, प्लेयरना एम्प्लॉयमेंट मिळते, प्लेयरकडे ज्ञान आहे, अनुभव आहे. धावसंख्या आपण बघतोय मैदानावरती झाली ती फक्त 29 आणि अजूनही मैदानावर धावा हवे ते 9. तर कुठल्याही क्रिकेटला यशस्वी करण्यासाठी तुमच्याकडे, स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी 4 भाग असायला पाहिजे. नंबर 1, तुमच्याकडे प्राथमिक सुविधा ज्याला इन्फ्रास्ट्रक्चर आपण म्हणतो ते असायला पाहिजे. नंबर 2, मॅनपॉवर ज्याला मनुष्यबळ म्हणतो ते असायला पाहिजे, कार्यकर्ते. आणि तेच कार्यकर्ते आपण श्रद्धांजली चषकमध्ये इथे बघतोय. दिलीप पाटील, मोरेश्वर पाटील, कैलास भोईर, मयूर म्हात्रे, ओंकार पाटील, आकाश पाटील, हितेश भोईर, राहुल भोईर, हिमांशू ठाकरे, नितीन पाटील ज्युनियर सिनियर, प्रवीण म्हात्रे, अमित पाटील, सुखदेव काका आणि प्रमोद बरोबर अतिशय चांगलं काम या ठिकाणी करत आहे.
आणि सगळ्यात तिसरी बाजू ते म्हणजे काय, संघ, अंपायर्स, गुणलेखक, कॉमेंटेटर्स, हे अत्यंत महत्वाचा भाग आहे, आणि प्रेक्षक, आणि शेवटची बाजू पुरस्कृत करते. आणि हे जर चार बाजू तुमच्याकडे असेल तर तुम्ही स्पर्धा यशस्वी करून दाखवू शकता. बोलूया सामन्याकडे. 9 धावांची गरज आहे फक्त. ओ, पहिला चेंडू फुल टॉस होता आणि तो चेंडू भिरकावून दिले, नो बॉल. व्हेरी गुड डिसिजन जय जय पवार आणि महेश प्रभाकर मिसाळे. अत्यंत बारीक नजर बीमर होता, तो नो द्यायलाच पाहिजे होता. तुम्ही बघू शकता रिप्ले मध्ये तो बीमर दिसतोय. इट इज अ डेंजरस डिलिव्हरी अँड इट इज अ डिलिव्हरी विच कॅन इंज्युर्ड ए प्लेअर, आणि त्यामुळे पंचाने तो नो बॉल ऍज पर द रूल कॉल केलाय. 2 धावांची गरज, 6+1 7 धावा मिळत आहेत. गोलंदाज आहेत रुपेश. पॅटर्न पॅटच्या मध्ये चेंडू जमिनी लागून क्रिकेट मधलं सौंदर्य दाखवत आहेत. ऑन साईडला मिड विकेटला फलंदाज मैदानावर कॅप्टन कसा असावा याचं उत्तम उदाहरण बली भोईर या ठिकाणी प्रेझेंट करत असताना. व्हॉट अ कॅप्टन. कॅप्टन जो सगळी परिस्थिती आपल्या अंगावर घेतो, कॅप्टन जो आहे तो पुढे येऊन गाईड करत असतो, फिलॉसॉफर असतो, सातत्याने बदल करत असतो, सातत्याने संघर्ष करत असतो. क्रिकेट हा संघिक खेळ आहे, मात्र त्याला जर उरलेल्या 10 जणांनी साथ दिली तर तो यशामध्ये कन्वर्ट होतो. दाखवलं एम एस धोनीने आपल्या भारतासाठी. पॅटर्न पॅटच्या मध्ये ऑन साईडला वळवले, थोडा ऑर्थोडॉक्स शॉट आहे, लेग लान्स पण म्हणणार नाही, फ्लिक पण म्हणणार नाही, याला थोडा वेगळ्या पद्धतीने खेळले. या शॉटला काय म्हणायचं, कारण शॉट खेळले मैदानावरती कुलदीप, इट इज अ कुलदीप शॉट. सामना इथे सहज रीतीने बलीबोर जिंकतायत, त्याचं कारण त्यांची कॅप्टनशिप, त्याचं कारण त्यांची डिसिप्लिन बॉलिंग. महेशने मॅग्निफिसंट बॉलिंग केली, 2 षटक टाकले, एकंदरीत मैदानावर दाबा दिल्या होत्या, त्या मैदान 15 दाबा दिल्या होत्या, 12 दाबा दिल्या होत्या आणि 3 गडी बाद केले. आकाशने 7 दाबा दिल्या, 1 गडी बाद केले. बलीबोर 8 दाबा आणि रोशन जो सगळ्यात आवडला मला ऍज अ बॉलर म्हणून, मात्र आजच्या दिवसात सगळ्यात जो आवडला तो